आज वसई विरार मधील सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका बँकेत दोन महिला कर्मचाऱ्यांवरती एकाने प्राणघातक हल्ला केला असून त्यात एकीचा मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे। जखमी महिला कर्मचाऱ्यांवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। विरारपूर्व मनवेलपाडा सबवेजवळील ICICI बँकेत गुरुवारी 7:30 सुमारात ही घटना घडली आहे। बँकेचा माजी कर्मचारी बँकेतील सर्व स्टाफ घरी गेल्यानंतर बँकेत शिरला होता। त्यानंतर त्यांनी तेथील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला। यावेळी बँकेतील दोन महिला कर्मचाऱ्यांनी त्याला चोरी करण्यापासून अटकाव केला असता त्यांनी आपल्याकडील धारदार शस्त्राने दोघांवरती प्राणघातक हल्ला केला। यात एका कर्मचारीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या महिला कर्मचारीवर सध्या विरार पश्चिम संजीवनी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। घटनेनंतर विरार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे। मृत महिला कर्मचारीचा मृतदेह पंचनामा करून विरार पश्चिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। घटनास्थळी विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे सध्या उपस्थित असून हल्लेखोर हा बँकेचा माजी मॅनेजर असल्याची माहिती समोर आली आहे। जखमी व मृत महिला कर्मचाऱ्याची नावे मात्र अद्याप समजू शकलेली नाहीत। अतिशय धक्कादायक अशी ही घटना असून या घटनेनंतर संपूर्ण विरारमध्ये खळबळ उडाली आहे। संपूर्ण स्टाफ हा सायंकाळी 7:30 दरम्यान निघून गेलेला होता। त्यावेळेस अचानक बँकेचा माजी मॅनेजर त्या ठिकाणी येऊन त्यांनी बँकेमधील कॅश आणि सोनं हे लुटीचा प्रयत्न केलेला आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, गुन्ह्याचा दाखल होत आहे एवढीच प्राथमिक माहिती माझ्याकडे आहे। दोन महिला कर्मचारी जखमी झाल्यात, एकीचा डेथ सुद्धा झाला आहे असं बरोबर आहे। दोघींना एक संजीवनी हॉस्पिटल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलेलं आहे। त्या ठिकाणी देखील स्टाफ आहे आणि ज्या कॅशियर आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत, परंतु मॅनेजर यांच्या प्रकृतीबाबत अद्याप मला देखील पूर्ण माहिती मिळालेली नाही। धन्यवाद।